वर्ग मित्रांनी स्नेह संमेलनाच्या रकमेतून जानकी वृद्धाश्रमात केले गरजू वस्तूंचे वाटप। स्नेह संमेलन म्हटले की भोजन मौज मजा डीजे यासह विविध गोष्टीवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते। या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव तालुका निप्पाणी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्ग मित्रांनी 20 वर्षानंतर एकत्रित येऊन स्नेह संमेलन कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि हा स्नेह संमेलन एक सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा या उद्देशाने त्यांनी घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात जीवनावश्यक साहित्य देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे। 1992 ते 2002 या सालातील वर्गमित्रांनी आपला स्नेह संमेलन करण्याचे ठरवून रविवार दिनांक 21 मार्च रोजी येथील KS पाटील माध्यमिक शाळेत स्नेह संमेलन साजरा करून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात सुमारे 30,000 रुपयाचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले। तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण केले। यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांशी हितगुज साधून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केले। यावेळी बोलताना वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी म्हणाले, आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। यासाठी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे। या हेतूने आज या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्ग मित्रांनी आपल्या जानकी वृद्धाश्रमास भेट देऊन लागणारे जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांनी आगळा वेगळा स्नेह संमेलन साजरा केला आहे। हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे सांगितले। काल मला त्यांचा फोन आला होता, शिवाजींचा फोन आला की आमच्या सगळ्या शाळेतल्या मुला मुलींचा आम्ही गेट टुगेदर करणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या वृद्धाश्रमला आजी आजोबांसाठी जे जीवनावश्यक वस्तू असतील, तर खरोखर मला अभिमान पण वाटला आणि त्याचं कौतुक पण वाटलं। कारण आज समाजाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आज तुम्ही तुमचा सगळा कौटुंबिक तुमची जबाबदारी तुमचं काम वगैरे सोडून या लोकांसाठी तुम्ही इथपर्यंत आलात। तुम्ही एक चांगल्या ठिकाणी देखील तुम्ही एक तुमचा एन्जॉय केला असता। तुम्ही एक 10-20 वर्षानंतर तुम्ही एकत्र आलाय आणि ते 20 वर्षाने एकत्र आल्यानंतर देखील तुम्ही एकत्र आनंद दुसरीकडे देखील साजरा केला असता, तरी देखील तुम्ही एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून जे रजल्यात गांजल्यात जे निरागर लोक आहेत जे अपंग आहेत मतिमंद आहेत या लोकांसाठी तुम्ही धान्य स्वरूपात किंवा इतर वस्तू स्वरूपात तुम्ही इथं मदत देण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल मी वृद्धाश्रमच्या वतीनं आजी आजोबांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मी मनापासून ऋणी आहे। सौ शशिकला सोमाने म्हणाल्या, स्नेह संमेलन अविस्मरणीय व्हावा या अनुषंगाने आपण शिक्षकांचा गौरव व सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत। आज आई वडिलांना सुखी ठेवणे हीच सर्वात मोठी संपत्ती आहे असे म्हणाल्या। आमची अशीच प्रगती होत राहू दे, तुमच्यापेक्षा सहकार्य आमचं जास्त यांना लाभू दे हीच मी इच्छा व्यक्त करते। आणि जाता आता सगळ्या माझ्या वर्ग मित्रांना मैत्रिणींना एक संदेश देऊ इच्छिते की ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून जाताना फक्त एक मेसेज घेऊन जा सोबत की आपले आई वडील किंवा सासू सासरे मुली असतील त्यांनी की अशी वेळ आपल्या घरामध्ये प्लीज येऊ देऊ नका। तेवढं जरी केलं तरी बास झालं की आपण सगळं काही कमवल्यासारखं झालं त्याच्यामध्ये आणि आज आपण इथं जे आलो किंवा। यावेळी शिवाजी भोरे, संतोष पाटील, दादासू केंगाले, संतोष भिवरे, भरत बसवन्नवर, बाहुबली पाटील, राहुल वसवाडे, रुपेश वडर, रुपाली पाटील, सुरेखा शेलार, वैशाली माने, भारती जागंडे, रवींद्र माळी, मौला मुजावर, अमृता घोसरवाडे, विशाल चव्हाण, सुशांत नाडगे, चंद्रशेखर काळे, सुकुमार साळवी, लीना डिसोजा, श्रीदेवी भुकू, दर्शन निर्मळे, सचिन भंडारी, संदीप कुंभार, अभिजित पवार, भरत पाटील, पल्लवी वसवडे, प्रवीण पाटील यांच्यासह वर्गमित्र व जानकी वृद्धाश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते।